पुढच्या बातमीकडे. मराठवाड्याला आजही हक्काचं पाणी मिळत नाही. जायकवाडी धरणात सध्या 76% पाणी आहे, म्हणून काही वाटत नाही. पाणी साठा कमी झाल्यावर आपण समन्यायी पाणी वाटप होत नाही असं बोलतो. अशी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून खासदार, आमदार आणि इतर लोकप्रतिनिधी यांनी आतापासूनच समन्यायी पाणी वाटपाची भूमिका घेण्याची गरज आहे, असं स्पष्ट मत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मांडलंय. आमदार संजय शिरसाट यांच्या पश्चिम मतदारसंघात 53 कोटी रुपयातून होत असलेल्या शरणापूर राजापूर वडगाव चौपदरी सिमेंट रस्त्याचं अशोक चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलंय. मराठवाड्याला हक्काचं पाणी मिळावं ही आमची भूमिका आहे, परंतु ते मिळत नाही. आजही समन्यायी पाणी वाटप न करता अडवून धरलं जातं, त्यामुळे पिण्याला, शेतीला पाणी मिळत नाही. हे धरण नसतं तर मराठवाड्याची काय अवस्था झाली असती हे विचार करण्याची बाब आहे. मराठवाड्याला मुबलक पाणी मिळावं म्हणून कोकणातील वाहून समुद्राला जाणारं पाणी मराठवाड्यात कसं वळवता येईल याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोललोय. त्यांना विषयाचं गांभीर्य कळाल्यानं मुख्यमंत्र्यांनी हा विषय विचाराधीन ठेवलाय. यावेळी खासदार इम्तियाज जलील, आमदार अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, परमपूज्य परमानंद गिरी महाराज यांची भाषणं झाली. कार्यक्रमाचं प्रास्ताविक सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता दिलीप उकिरडे यांनी, तर सूत्रसंचालन राजेंद्र जंजाळ यांनी केलंय. सर्जेराव चव्हाण यांनी आभार मानले. कार्यक्रमाला आमदार प्रदीप जयस्वाल, माजी आमदार कल्याण काळे, नगरसेवक सिद्धांत सिरसाट, विजय वाघचौरे यासह सांजापूर, करोडी, शरणापूर, वडगाव येथील ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. संदीप लोखंडे, स्टार महाराष्ट्र न्यूज, वाळूज, औरंगाबाद.